नमस्कार स्पेशल डिश दिपाली दी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत दिवाळीमधल्या फराळीतील एक पदार्थ गोड शंकरपाळी शंकरपाळी बनवायला खूप सोपी आहेत पण काही वेळा तेलकट बनतात किंवा कडक होतात खुसखुशीत असे होत नाहीत तर आज आपण मस्त अशी खुशखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण इथे शंकरपाळी बनवण्यासाठी दोन वाटी मैदा घेतलेला आहे या वाटीने आताची मुठभर मीठ यात टाकून घेऊया आणि आता आपल्याला यात टाकून घ्यायचंय तुपाचं कडकडीत कर असं मोहन दोन वाटीसाठी मी इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे इथे आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा जास्त तूप घालायचं नाही आहे जर खूप जास्त तूप घातलं तर तेलकट होण्याची शक्यता असते तूप थोडं थंड झाल्यावर पिठाला छानपैकी चोळून घेऊया आता आपण यामध्ये साखर ॲड करूया तर मी इथे दोन वाटी मैद्यासाठी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे मैदा आणि साखर छानपैकी मिक्स करून घेऊया मी साखर आणि मैदा छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता इथे आपण घेतलेला आहे अर्धी वाटी दूध हे दूध थोडं थोडं टाकून पीठ छानपैकी मळून घेऊया इथे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा वापर केला तरी चालतो पण दुधाचा वापर केल्याने शंकरपाळी खूप डार्क कलरची बनत नाहीत त्यामुळे मी इथे दुधाचा वापर केला आहे इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे पीठ खूप घट्टही नाही आणि लूजही नाही आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनटे झाकून ठेवणार आहोत इथे दहा ते पंधरा मिनटे झालेली आहेत आता आपण हे पीठ छानपैकी मळून घेऊयात पीठ छानपैकी मळून झालेलं आहे आता या पिठाचा आपण एक गोळा बनवून घेऊया आणि उरलेलं पीठ झाकून ठेवूया आता आपण या पिठाची पोळी लाटून घेऊया खूप अशी पातळ नाही लाटायची अशा प्रकारे आता आपण चाकूच्या साह्याने बाजूच्या कडा कापून टाकूया आणि शंकरपाळी चौकणी शेपमध्ये पाडून घेऊया तुम्हाला हवं तर डायमंड शेपमध्ये पण कापून घेऊ शकता मी येथे सर्व शंकरपाळी करून घेतलेली आहेत आता आपण शंकरपाळी तळून घेऊया त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छानपैकी गरम झालेलं आहे आता आपण गॅसचा फ्लेम लो करून घेऊया आणि शंकरपाळी तळून घेऊया हाय फ्लेम ठेवला तर शंकरपाळी आतून तळली जात नाहीत आणि वरतून करपतात त्यामुळे आपल्याला मंद आचेवरच शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे शंकरपाळे छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत छान असे आपले शंकरपाळे तळले आहेत आता मी काढून घेते इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त खुसखुशीत असे आपले शंकरपाळे झालेले आहेत मी एक तोडून दाखवते आणि आजपर्यंत किती छान असे तळले गेलेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत